ही एक चुंबकीय सूची असून ती नौका नयन करताना वापरली जाते चुंबक सूची ही अतिशय सौम्य चुंबकापासून बनवलेली असते आणि कोणतीही दुसरी चुंबकीय वस्तू जवळ गेल्यास ती त्या वस्तूकडे आकर्षित होते जर मी उष्णतारोधक तांब्याची तार चुंबक जवळ नेली तर काय होईल ही चुंबक सूची अजिबात हलणार नाही तांब्याची तार ही चुंबक नाही आता मी या तारेचे एक टोक चुंबक सूचीच्या जवळ ठेवले आणि यातून दुहेरी ए बॅटरीच्या दोन्ही बाजूला एक एक टोक जोडून त्यातून विद्युत प्रवाह सोडला जेव्हा जोडणी पूर्ण होईल त्यावेळी जवळ ठेवलेली चुंबक सूची विक्षेपित होते हालते जेव्हा आपण तांब्याची तार चुंबकीय सूचीपासून दूर नेतो तेव्हा तार बाजूला केली की ती पुन्हा तिच्या मूळ स्थितीत येते हा खूप मोठा शोध आहे वाहकाला वाहून नेताना विद्युत प्रवाह चुंबकीय क्षेत्र निर्माण करतो जर तुमच्याकडे चुंबकीय सूची नसेल तर तुम्ही काय वापराल एक कागद घेऊन तुम्ही तुमची स्वतःची नवीन चुंबकीय सूची बनवून तुम्ही तुमचा स्वतःचा प्रयोग करा बॅटरी जास्त काळ चालू राहणार नाही याची काळजी घ्या नाहीतर बॅटरी लवकर संपून जाईल काही वेळा बॅटरी जास्त गरमही होते त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे आता आपल्याला हे माहीत झाले आहे की वाहकामधून विद्युतधारा प्रवाहित केली असता चुंबकीय क्षेत्र निर्माण होते आपण इलेक्ट्रिक तार आणि नखांच्या सहाय्याने असा लहानसा विद्युत चुंबक तयार करू शकतो खेड्याभोवती तांब्याच्या तारेचे शंभर वेढे घेऊया आता या तांब्याच्या तारेच्या दोन्ही टोकांवरील प्लॅस्टिकचे आवरण नखाने काढून टाकूया आता ही दोन्ही टोके एक पूर्णांक पाचच्या बॅटरीच्या दोन्ही टोकांना जोडूया आणि काय होते ते पाहूया निरीक्षण खेळा काही लोखंडी पिनांना उचलून घेतो जेव्हा बॅटरी खेळायला गुंडाळलेल्या तारेशी जोडलेली असते तेव्हा खेळा हा चुंबक झालेला असतो जेव्हा खेळ्याला जोडलेली विद्युत धारा बंद केली जाते तेव्हा पिना खेळ्यापासून दूर जातात चुंबकत्व हे विद्युत प्रवाहाबरोबर असते एका वेगळ्या पद्धतीने ते एकमेकांशी जोडलेले असते ते म्हणजे विद्युत चुंबकत्व होय निष्कर्ष चुंबकत्व विद्युत प्रवाहाबरोबर असते आपण एका बॅटरीऐवजी दोन बॅटरी लावूया खिळ्याला जास्त पिना चिकटतील तांब्याच्या तारेचे जितके जास्त वेढे खिळ्याभोवती घातलेले आहेत त्यावर जास्त पिना खिळ्याला चिकटतील असे असेल का खिळा काही काळासाठी चुंबक झाला होता इतर चुंबकाला असतात तसे दक्षिण आणि उत्तर ध्रुव खिळ्याला पण आहेत ते शोधून काढण्याचा एक मार्ग म्हणजे आपल्याकडील चुंबक सूची वापरणे हा असू शकतो विद्युत चुंबकात सारखे ध्रुव एकमेकांना दूर ढकलतात विजेचा प्रवाह बंद केला की खेळ्यातील चुंबकत्व नाहीसे होते आणि लोखंडाचा चुरा खाली टाकला जातो तारेची टोके बॅटरीला जोडली असता त्यात चुंबकीय क्षेत्र तयार होते एकापेक्षा अधिक बॅटरी जोडून चुंबकीय क्षेत्रात वाढ होते असे आढळते जेव्हा कागद आणि चुंबक सूची एका तारेच्या एका टोकाला ठेवले असता तारेमधून जाणाऱ्या विद्युत प्रवाहामुळे चुंबक सूची हलते जेव्हा गुंडाळी वाहक चुंबक बलाने युक्त असतो त्यावेळी चुंबक सूची त्या चुंबकीय बलाने एका बाजूला ढकलली जाते याच तत्वावर गॅल्बनोमीटर आधारित आहे ज्यामध्ये चुंबक सूची आणि तारेची गुंडाळी विद्युत धारा शोधतात आपण चुंबकीय विद्युत धारेच्या सहाय्याने पारंपरिक विद्युत घंटा तयार करू शकतो अतिशय पातळ असा गॅल्बनाइज्ड लोखंडी पत्रा घेऊया तो दोन सेंटीमीटर रुंदीच्या पट्ट्यांमध्ये कापूया शिलाई मशीनमध्ये वापरली जाणारी प्लास्टिकची बॉबीन घेऊन तिच्या भोवती अतिशय पातळ तांब्याची आच्छादित तार गुंडाळूया ही तार चारशे वेळा गुंडाळूया ती प्लॅस्टिकच्या डबीमध्ये स्क्रूच्या सहाय्याने जोडूया त्या तारेचे एक टोक पत्र्याच्या पट्टीला जोडूया दुसरे सहा दाबाच्या वीज पुरवठ्याला जोडू दुसरी तांब्याची तार पट्टीजवळ ठेवूया आणि दुसरे टोक बॅटरी संचाला जोडूया निरीक्षण जेव्हा तांब्याची तार लोखंडी पट्टीवर दाबली जाईल त्यावेळी विद्युत परिपथ पूर्ण होऊन स्क्रू विद्युत चुंबक बनेल त्यामुळे तो स्क्रू धातूच्या पट्टीला आकर्षित करेल या क्रियेमुळे धातूची पट्टी सरकून तांब्याच्या तारेला चिकटेल आणि विद्युत परिपथ तुटेल पट्टीमध्ये आलेल्या ताणामुळे ती पुन्हा तांब्याच्या तारेकडे आकर्षित होते त्यामुळे पुन्हा एकदा परिपथ पूर्ण होतो असे हे चक्र सतत चालत राहते त्यामुळे आपण विजेच्या घंटेचा आवाज ऐकू शकतो तुम्ही ही दैनंदिन वापरातील गोष्टींपासून अशी विद्युत घंटा बनवून पहा सारांश आपण चुंबकाचे विद्युत धारेवर होणारे परिणाम अभ्यासलेत विद्युत चुंबकाचा अनेक क्षेत्रांमध्ये वापर केला जातो उदाहरणार्थ खूप अवजड सामान उचलणे धावणाऱ्या रेल्वेगाड्या संगीत वाजवणे इत्यादी आपण हे पाहिले की विद्युतधारा सुवाहकामधून गेली असता चुंबक सूची विचलित होते संयंत्राचे एक टोक धनभारीत आणि दुसरे ऋणभारीत असते मॅग्लेव्ह ट्रेन ही कायमस्वरूपी चुंबकापासून बनली असून तिचा संपूर्ण मार्ग हा विद्युत चुंबकीय क्षेत्राने तयार केला आहे यामध्ये विपरीत किंवा विरुद्ध चुंबकीय ध्रुवांचा वापर केला गेला असल्याने ही रेल्वे गाडी रुळांवर ठराविक अंतरावरून धावते प्रत्यक्षात ती रुळांना स्पर्श करत नाही पारिभाषिक शब्द चुंबक सूची विक्षेपण परिपथ